नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहे टिफिनसाठी पटकन अशी 10 मिनिटात होणारी बटाट्याची सुकी भाजी। चला तर मग अशी छान कुरकुरीत आणि चमचमीत बटाट्याची भाजी बनवायला सुरुवात करू। इथे मी असे बारीक उभ्या आकारात बटाटे कापून घेतले आहे। खूप मोठे नाही आणि खूप बारीकही नाही, असे मीडियम साईजचे बटाटे मी कापून घेतले। तेल गरम करून घ्यायचे। तेल छान गरम झाले की यात घालायची मोहरी। मोहरी छान फुलली की यात घालायचे जिरे आणि यात घालायचे बारीक चिरलेले बटाटे। 2 मिनिट छान असे नुसते तेलामध्ये परतवून घ्यायचे। आता यात घालायची हळद पावडर, लाल तिखट आणि पावभाजी मसाला। पावभाजी मसाला घातल्यामुळे ह्या बटाट्याच्या भाजीला खूप छान अशी टेस्ट येते। हे छान असे 2 मिनिट परतवून घ्यायचे। बटाटे परतवून झाले की यामध्ये घालायचे चवीनुसार मीठ। 2 मिनिट परतवून घ्यायचे। परतवून झाल्यावर थोडंसं बटाटा अजून कच्चा आहे, 1-5 मिनिट फक्त याच्यावर झाकण ठेवायचे। हे बघा, आपली मस्त अशी कुरकुरीत बटाट्याची भाजी तयार झाली आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।